राजकारण कसलंच करत नाही किंवा आणायचं नाही, आम्ही गोखले म्हणून बोलतोय. त्यावेळेला प्रशांत परिचारकांनी अनेक वेळा दबाव टाकून, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून एकावर एक गुन्हे दाखल केले. त्यांच्या हस्ते आज नारा पडला तो आम्हाला कुठेतरी खटकतोय, कारण की मराठा समाजाचे नेते एवढे मोठे बलदंड आहेत इथं पंढरपुरात. वसंतदादा देशमुखांच्या हस्ते करायला बघूया, रोंगे सरांच्या हस्ते करायला बघूया, दिलीपबाप्पा गाडगेंच्या हस्ते करायला बघूया. आम्हाला काही राग नाही, आम्हाला तुम्ही पाला उचलायला लावा आम्ही पाला उचलतो, तुमच्या चपलाची धूळ पुसायला लावा आम्ही तुमची धूळ पुसायला तयार आहे. पण आज आमच्यासारख्या अनेक युवकांनी आजपर्यंत जे काही कष्ट करत आलेलो आहे किंवा समाज हित करण्याचा प्रयत्न करतोय त्याला कुठं किंवा मातीत घालायचं काम कोणी करू नये एवढी मला विनंती आहे. कारण हा समाजाचा मोर्चा आहे, ह्यात राजकारण नको आहे. आपल्याला कुठं त्यांच्या समाजामध्ये बोलवलंय का, तुम्हाला नारा पडायला बोलवलंय का त्यांच्या समाजाच्या हाला? कारण माझी तळमळीने विनंती आहे की यात मला कसलंच राजकारण करायचं नाही, राजकारण आणायचं नाही, आणि मला राजकारणाची देणं घेणं सुद्धा नाही. फक्त एक आहे की आम्ही ज्या वेळेला आंदोलन करतो त्यावेळेला त्या माणसाने आम्हाला गुंतवलेलं आहे. आज आमदार नामदेव वैद्य सुद्धा त्याला बळी पडलेला आहे. हे आम्ही किमती मोजलेले आहेत तिथं, ह्याच्या पुढे आम्ही मोजायला तयार आहे. पण आपल्यातलीच लोक कुठं त्याला ती लोक आताशी धरून राजकारण करायला लागलेले आहेत, हे त्यांना बाजूला करून आपण त्यांच्याशिवाय सुद्धा आजपर्यंत काय आंदोलन केलं का, त्यांच्या कुणाच्या आधाराशिवाय केलेलं नाही असं काय नाही. त्यांना मदत करायची असेल, पाठीमध्ये असेल, तर त्यांनी जरूर द्यावा, त्याचं आपलं स्वागतच आहे. पण आंदोलन तर आपण जे करतो ना त्याला एवढा मोठेपणा देणं अत्यंत चुकीचं वाटलं. तरी राग आला असेल तर मी परत एकदा माफी मागतो, मला राजकारण करायचं नाही. आणि येत्या 4 तारखेला आम्ही मोर्चा सगळ्यांना सहभागी होऊ.